हे गाइज, वेलकम बैक टू आवर यूट्यूब चैनल। तर आज आमच्या घरी आहे कन्या पूजन। सो त्यासाठी नेहा आणि मम्मी दोघी तयार झालेत। आमचं काय काम नाही, त्यामुळे आम्ही नॉर्मल कपड्यातच आहे। नवरात्रीच्या व्लॉग नंतर आम्ही तुम्हाला कुठल्याही प्रकारचा व्लॉग दाखवला नव्हता किंवा कुठल्याही प्रकारचा कंटेंट दाखवलं नव्हतं। सो खूप टाइम नंतर आम्ही आज कंटेंट बनवतोय। आम्ही आज सगळ्या लहान लहान मुलींना बोलवलेलं आहे आणि त्यांचं कन्यापूजन करून त्यांना जेवण करायला आम्ही बोलवलं आहे आज। सो आम्ही तुम्हाला दाखवतो कसं काय करतोय सगळ्या गोष्टी। आणि आम्ही प्रत्येक वर्षी हे करतो नवरात्रीमध्ये। कन्या पण आल्या, कन्या पण दाखवतो तुम्हाला। हो, हा नैवेद्याचं काम काढायचं चाललेलं आहे। न्या तयार झाली आहे, मम्मी पण सोबत तयार झाली आहे। फुल बिझी दाखवते बघा अशी व्हिडिओ मध्ये तुम्हाला। आता हसते पण आहे, आता बिझी दाखवते बोललं तर। बघू जरा इकडे बघू। बारीक मम्मीची तयारी चालली आहे, बसायला द्यायची सगळ्यांना। हा प्रफुल त्यांच्या घरातली कन्या घेऊन आलाय। ही कन्या बघा इकडे बसलेत सगळ्या। दोन कन्या आल्यात, अजून पाच कन्या यायच्या बाकी राहिल्यात। आता आल्या की मग सगळा कार्यक्रम चालू होईल। त्यांचं ताट करायचा कार्यक्रम इकडे चाललाय। ताट करायची प्रक्रिया चालली आहे। आज पिवळा कलर आहे म्हणून मम्मीने पिवळी साडी घातली। नेहाकडे वाटतं पिवळी साडी आहे नाही म्हणून तिने पिवळी साडी घातली नाही। जे भेटलंय तिने ते घातलंय असं वाटायला लागलंय। का ग मम्मी पिवळी का असं? पिवळी बघू, पिवळी बोलून का असं तिला? आता तू तर मागच्या व्लॉग मध्ये तर तू बोलतोस मला साडी वेअर करायला खूप आवडतं। आज काय मेन्यू काय? पण पुरी भजी आपण देवाला दाखवलेलं नैवेद्याकडे बघूया। पुरी भजी, मेथीची भाजी पण दिली जाते का मम्मी? आणि कुठली भाजी दुसरी? हरभरे चण्याची, चण्याची भाजी आणि पापड, दाळ भात। अच्छा, बासुंदी पण आहे। मी चालली आहे, मला माहिती आहे। खास 57 रुपयात बनवलेली भाजी बासुंदी, 1/2 किलो। जरा बासुंदी बनवायची रेसिपी तुला माहिती असली तर मग जरा सांग जरा सगळ्या आपल्या व्ह्युअर्सना। गोकुळच्या पाकिटावर हाय करा दोघी, इकडे हाय करा दोघींनी। पिलू हाय कर। या दोन कुमारिका आल्यात आमच्या, अजून 5 यायच्या बाकी आहेत। तुला लास्ते का आता? छोट बाळ आर्यच ऐकणार, काकाच कशाला ऐकणार? बाळ नाही घ्यायचं, फक्त आर्याला घ्यायचं। मग रडली तुझा? कॅमेऱ्यात दाखव।
बघू बघू भारी गड आहे रे तुझा. झाल्या सगळ्या चार आल्या सगळ्या सात सात कुमारिकांना बोलवलं. आता जल्दी वहां से हटो, फोकस करो, जल्दी वहां से हटो. दोन वेळा बाळा ती काय फटाके लावते थोडी, कान बंद करतेस ती. जेवायला पण नाही कधी गेले, जेवायला पण कधी गेले. ते असं झोपायची शक्ती नसती ना इथे, तर झोपायला पण लागला. सकाळी त्यांच्या आम्हीला आला असेल. मम्मी कशी आहे, पप्पा कसे? चला चला स्वच्छता अभियान बाजूला घ्या जरा. काय मम्मी फुला बिला रांगोळी तरी काढायची ना जरा ताटाच्या पोटी.
माझ्या पडलीस तरी झालं चले बाय कर बाय बाय स्माइलिंग है बाय बाय आमचा असा आज कन्यापूजनचा कार्यक्रम झालेला आहे आणि मम्मी सकाळपासून ज्या गोष्टीची एवढी सकाळपासून तयार करत होत्या. सकाळपासून मी ऑफिसला गेलेली तर मम्मीने सगळं केलेलं आज आणि एवढं सगळं मोहीम जेवण वगैरे सगळ्या मुलींचं मम्मीनेच केलं आहे. सो फायनली आता ते झालेलं आहे आणि छान कार्यक्रम झाला. मम्मी खुश झाल्या. आणि 9 दिवस मम्मींचा उपवास आहे. त्यांनी 9 दिवसाचा उपवास ठेवलेला आहे. विदाऊट काय खाता नुसते फ्रुट्स वगैरे फ्रुट्स आणि ज्यूस खातात त्या. आणि मी ऑफिसला जाते म्हणून मला काही जमत नाही जास्त उपवास धरायला. सो असं छानपैकी आमचा आज कार्यक्रम झालेला आहे. जर तुम्हाला व्लॉग आवडला असेल
तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आमच्या चॅनलला।